त्यांना मी विनंती करतो. मायाताई चौरे, ललितजी देशमुख, विजयराव सगने, विजयजी सराटकर, जीवनराव जवंजाड, संजयजी उगले, रवीजी जोडांगडे, नंदूजी कनेर, प्रवेश भाबडा, ज्या ज्या पाहुण्यांची मी नावं घेतली आहेत त्यांनी कृपया मंचकावर यावं आणि सरस्वतीचं पूजन करून या कार्यक्रमाचं दीप प्रज्वलन करावं अशी मी त्यांना विनंती करतो. सन्माननीय सांगोळे साहेब, सन्माननीय देशमुख साहेब, ललितजी देशमुख, मायाताई चौरे, गणेशजी पाटील स्टेजवर या, गणेशराव पाटील या स्टेजवर, आणि या सर्व पाहुण्यांना विनंती करतो की त्यांनी दीप प्रज्वलन करून या कार्यक्रमाचं उद्घाटन करावं. तू तिथे असावे हा मराठी चित्रपट तुमच्या आमच्या सर्वांच्या घराशेजारी राहणारे, तुम्हा आम्हा सर्वांचे आवडते आणि तुम्हा आम्हा सर्वांना ओळखणारे गणेश पाटील हे निर्माते आहेत या चित्रपटाचे आणि गायकसुद्धा आहेत. आपल्या घरासमोर असणारा हा पोरगा खरंच चित्रपट काढेल का अशी तुम्हा आम्हा शंका सर्वांच्या मनामध्ये शंका होती. परंतु आज हा दिवस उगवला आणि तू तिथे असावे आणि खऱ्या अर्थाने आपण तिथे आलो आहेत असं म्हणायला काही हरकत नाही. सर्व सन्माननीय पाहुण्यांना विनंती करतो की त्यांनी दीप प्रज्वलन करावं. वक्रतुंड महाकाय सुधाकरराव देशमुख, सूर्य माननीय आमदार सुधाकरराव देशमुख यांनी मंचकावर यावं. सर्वांनी टाळ्यांचा गडगडाट करावा आणि खऱ्या अर्थाने आज तू तिथे असावे या चित्रपटाच्या पोस्टरचं लॉन्चिंग आपणा सर्वांच्या उपस्थितीमध्ये आज संपन्न होत आहे. आपण सर्व या यशाचे साक्षीदार आहात आणि पुढे सुद्धा तुम्हा आम्हा सर्वांना या चित्रपट निर्मितीसाठी आपणा सर्वांना सहकार्य करायचे. सन्माननीय देशमुख साहेब आलेले आहेत, आमदार देशमुख साहेब त्यांना सुद्धा विनंती करतो की त्यांनी दीप प्रज्वलन करावं. सन्माननीय देशमुख साहेब, रसिक हो, 2016 जेपी एंटरटेनमेंटनी असाच एक कार्यक्रम सायंटिफिक हॉलला सादर केला होता. त्या कार्यक्रमाला आपण भरपूर आशीर्वाद दिला आणि तुमच्या ह्या आशीर्वादाचं रूप आज वटवृक्ष झालेलं आहे आणि जेपी एंटरटेनमेंटनी आज तू तिथे असावे हा चित्रपट लॉन्च करणार आहे. तुम्हा आम्हा सगळ्यांमध्ये मोठा झालेला गणेश पाटील, अगदी आपल्या परिचयाचा व्यक्ती, अगदी आपल्या जवळचा व्यक्ती, अगदी आपल्यासारखाच असणारा तो गणेश पाटील यांनी हा चित्रपट अतिशय सुंदर निर्माता म्हणून त्यांनी स्वतःला सिद्ध केलेला आहे आणि आता हा चित्रपट पोस्टरचं लॉन्चिंग आज होणार आहे. पण ज्यावेळेला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे रसिक हो, त्यावेळेला तुम्हाला ह्या चित्रपटाला आशीर्वाद द्यायला भरपूर आम्हाला तुमच्या आशीर्वादाची गरज पडणार आहे. धन्यवाद. आजच्या या कार्यक्रमाचे उद्घाटक आणि आमच्याच परिसरातले सन्माननीय आमदार सुधाकरराव देशमुख या कार्यक्रमाला उद्घाटक म्हणून लाभले आणि म्हणून सर्वप्रथम सन्माननीय सांगोळे साहेबांना मी विनंती करतो की ते देशमुख साहेबांचं स्वागत करतील. सांगोळे साहेब, आजच्या या कार्यक्रमाचे उद्घाटक सन्माननीय देशमुख साहेब रीत सर उद्घाटन झालं असं ते आपल्या जाहीर करतील अशी मी त्यांना विनंती करतो. नाटक सुरू असताना रसिकांना फार वेळ खोळंबून ठेवू नये. आपल्या नाटकाला मनापासून शुभेच्छा देतो आणि हे नाटक चित्रपट हा चित्रपट मराठी माणसांना अतिशय चांगला आवडेल आणि
ग्रामीण भागातल्या माझ्या तालुक्यातल्या MIDC-तल्या गणेश पाटलांनी हा काढला, त्याच्यामुळे याचं अनन्यसाधारण असं महत्त्व आहे. साधारणतः फिल्म इंडस्ट्रीमध्ये मराठी असो किंवा हिंदी असो, ग्रामीण भागातले लोक फार कमी असतात, आणि अशाही परिस्थितीमध्ये हिंगणा तालुक्यातल्या MIDC-मधल्या एका गणेश पाटलांनी हा सिनेमा काढावा, त्यांचं करावं तेवढं कौतुक कमी आहे, आणि त्याच्यामुळे मी त्यांना अतिशय मनापासून या ठिकाणी शुभेच्छा देतो. का हा चित्रपट एक गोष्ट होत असते, आपल्या लोकांचं कौतुक आपण मनापासून करत नाही. ज्यावेळेला यशवंत बाजीराव असो किंवा सुरकार असो किंवा गणेश पाटील असो, आपले मराठी माणसं ज्यावेळेला सिनेमा काढतात, त्यावेळेला खरं म्हणजे थिएटरमध्ये जाऊन भरभरून आपण प्रतिसाद देण्याची आवश्यकता असतो. आपण इतर गोष्टी फार करतो, मराठीवर करतो, महाराष्ट्रावरती करतो, परंतु आपल्या मातीतला एखादा मुलगा समोर येऊन ज्यावेळेला सिनेमा काढतो, त्यावेळेला त्याला प्रोत्साहन देण्याकरता सर्व समाजातल्या सगळ्या स्तरातल्या लोकांनी चित्रपटात जाऊन हा चित्रपट बघितला आणि तो चित्रपट चालला, तर त्यांची हिंमत वाढेल आणि पुन्हा अतिशय चांगला सुरेख दुसरा चित्रपट त्यांना निर्माण करण्याची शक्ती आपल्या सगळ्यांकडून मिळेल. आणि म्हणून माझी हात जोडून सगळ्यांना विनंती आहे की सर्वांनी चित्रपटगृहामध्ये जाऊन हा गणेश पाटलांचा चित्रपट बघावा. धन्यवाद. धन्यवाद सर. सन्मान्य सुधाकरराव देशमुख साहेब चित्रपट निर्माता गणेश पाटील यांचं स्वागत करीत आहे. आपण सर्वांनी टाळ्या वाजवून त्यांचं स्वागत करावं. धन्यवाद. सन्मान्य देशमुख साहेब, आपण इथे आलात आणि आपण या कार्यक्रमाचं उद्घाटन केलं त्याबद्दल सर्व हिंगणा नगरीच्या वतीने आपणा सर्वांचा हार्दिक आभार मानतो. हा मुलगा हिंगण्यातला होता, तेवढ्याकरताच मी आलो. विमानतळ कार्यक्रम सुरू आहे आणि उद्या आदरणीय नितीन गडकरी साहेबांच्या वयाला 60 वर्ष पूर्ण झाली आहे, तर त्याचे कार्यक्रम आहे. माझ्यावरती पार्किंग, निवास आणि स्वागत व्यवस्था आहे, त्याच्यामुळे विमानतळावर येणाऱ्या सगळ्या पाहुण्यांचं स्वागत मला करायचं आहे. तरी पण हा गणेश माझ्या तालुक्यातला रिप्रेझेंटेटिव्ह करता, तेवढ्याकरता आलो आहे. मनापासून शुभेच्छा. थँक्यू, थँक्यू सो मच सर.